अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथे कापूस खरेदीस सुरुवात झाली असून पाळधी येथील प्रतिष्ठित व्यापारी नाना धनगर आणि दीपक धनगर यांनी शेतकरी देवराम शेळके यांचा कापूस खरेदी करत त्यांना 9,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कापूस खरेदीचा शुभारंभ केला आहे। गेल्या कित्येक वर्षांनंतर कापसाला मनासारखा भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते, तर यापुढे हाच भाव कायम राहावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। पाळधी गावामध्ये कापसाचं उद्घाटन झालं, 9,100 रुपये भाव घेतला आणि याच्यापुढे भाव टिकून राहावे अशी अपेक्षा करतो। आणि शेतकऱ्यांना मार भरको अशी अपेक्षा करतो। भाव भेटला त्या का याच्या अगोदर असा भाव मिळालाच नाही, अशी अपेक्षा राहू हा भाव मिळावा मला। अनंत चतुर्थीच्या सर्व गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा। पाळधी तालुका जामनेर जिल्हा जळगाव पश्चिम दरवाजा मारुती कॉम्प्लेक्स इथे प्रतिष्ठित व्यापारी नानाभाऊ धनगर व दीपक भाऊ धनगर यांनी कापूस या दुकानाचे उद्घाटन केले आणि शेतकरी देवराम रामचंद्र शेळके यांनी कापूस या ठिकाणी विक्रीला आणला आणि व्यापाऱ्यांनी 9,100 रुपये असा भाव त्यांना दिला, त्याबद्दल मी व्यापाऱ्यांचे आभार मानतो। शेवटपर्यंत असाच भाव शेतकऱ्याला मिळो हीच गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना करतो व सर्वांना शुभेच्छा देतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।